भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कपिल पाटिल फाउंडेशन यांच्या वतीने भरण्यात येणाऱ्या दही हंडी उत्सवामध्ये सहभागी झालेले सर्व बंधू आणि भगिनी, सगळ्यात आधी मी आपल्याला सगळ्यांना दही हंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वराला प्रार्थना करतो, भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो की येणाऱ्या पुढच्या वर्षी आम्हाला जे काही हायकोर्टाने निर्बंध सुप्रीम कोर्टाने निर्बंध आणलेले आहेत ते निर्बंध उठवून पुढच्या वर्षी पारंपरिक पद्धतीने दही हंडीचा उत्सव साजरा करण्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो. सुमित पाटील, सिद्धेश पाटील, वैभव भोळी, राक्षस पाटील यांचे सर्व सहकारी त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या दही हंडीचं केलेलं आहे आणि आपण सर्व सहभागी झालेले गोविंद आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश तंतोतंत पाळून या ठिकाणी 20 फुटाच्या वर कोणी थर लावला नाही. आपण भारत देशामध्ये राहतो, कोर्टाचा आदर करतो, म्हणून कोर्टाचा आदर करून सगळ्यांनी हा सण साजरा केलेला आहे. मला माहीत आहे की आपल्या उत्साहावर विरजण पडलेलं आहे, परंतु तरीही पब्लिकची उपस्थिती बघितल्यानंतर पब्लिकमध्ये जो उत्साह आहे तो उत्साह वाखंडण्यासारखा आहे. मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, कल्याणला जाऊन आलो, भिवंडीत काही ठिकाणी जाऊन आलो, फार जोरात जनतेमध्ये दही हंडीचा उत्साह आहे. याचा अर्थ असा आहे की जनता ही दही हंडीच्या उत्सवामध्ये कोर्टाने जरी निर्बंध घातले तरीही उत्साहाने सामील झाली. हे कोर्टाचा आदर जनतेनेही केला आणि आता भविष्यामध्ये निश्चितपणाने जनतेच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्याचा आदर कोर्ट करेल आणि निर्बंध उठवेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, 9:30 वाजलेले आहेत, हंडी फोडायचे, 10 वाजता कार्यक्रम संपला पाहिजे नियमाप्रमाणे, पण 10 वाजायला फार थोडा वेळ आहे. पण आपल्या सगळ्यांना सहभागी झालेल्या गोविंदांना मी धन्यवाद देतो. माझे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे समन्वय प्रतिष्ठानचे कपिल पाटील फाउंडेशनचे यांनाही सगळ्यांना धन्यवाद देतो. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आपण या ठिकाणी केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि 15 ऑगस्ट होऊन आता फार थोडे दिवस झालेले, 10 दिवस झालेले, देशाच्या प्रति सगळ्यांच्या मनामध्ये जो उत्साह आहे, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिरंगा यात्रा काढण्याचा सगळ्यांना खासदारांना आदेश दिला होता, तर 8 दिवस सतत आम्ही तिरंगा यात्रा काढून तरुणांच्या मनामध्ये देशाच्या प्रती प्रेम जागृत करण्याचं काम केलेलं. अतिशय उत्साहामध्ये तरुण याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि निश्चितपणाने या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाला देशाच्या प्रती आपली जबाबदारी जी आहे त्याची जाणीव तर आधी होती, परंतु ती जागृत होऊन देशाच्या प्रती बलिदान करण्याची प्रेरणा या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून मिळालेली आहे. मग कोणीतरी मी आलो तेव्हा तिरंगा फडकवून सलामी दिली, मी त्या तरुणाला धन्यवाद देतो. आपल्याला सगळ्यांना 1-2-3 ओळी सांगतो आणि माझं भाषण मी संपवतो. कुछ नशा तिरंगे के शान का है, कुछ नशा देशभक्ति के आन का है, हम लहराएंगे हर जगह ये तिरंगा, ये नशा हिंदुस्तान के सम्मान का है. भारत माता के, भारत माता के, भारत माता के, वंदे वंदे वंदे. धन्यवाद.